नमस्कार मित्रांनो, आजच्या एक नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी जो माउंट लावून जो माइक लावून बोलतोय तुमच्याशी, ते सगळं काही Amazon वरून आलेलं आहे। सगळं ऑर्डर केलं होतं, यायला थोडा उशीर झाला, 4 दिवस त्या लोकांनी घेतलेला। आता माझ्या मते भरपूर अशी स्टॅबिलिटी कॅमेराच्या तुम्हाला व्ह्यूमध्ये दिसत असेल, तुम्हाला व्हिडिओ चांगला स्टेबल दिसत असेल अशी आशा करतो, आणि आवाजही फार चांगला तुम्हाला येत असेल, फारसा व्हॉइसचा नॉईज इथे तुम्हाला येत नसेल। हे सगळं काही ठीकठाक होईल असं मला वाटतं। कामावरून निघालो आहे घरी जायला, तेव्हा म्हटलं की एक व्लॉग करून टाकूया, बघूया ह्याच्यामध्ये जर चांगले फुटेज आले तर घेतलेल्या त्या सगळ्या प्रोडक्टची, जी सगळी ॲमेझॉनवरून मी जी काही माउंटसाठी लागलेले प्रोडक्ट आहेत त्याची लिंक मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन, तुम्ही तिथून ते बाय करू शकता। जवळजवळ 700 ते 800 रुपये खर्च आला मला त्यांना ऑर्डर करायला। आय डोंट नो तुम्ही किती उशिरा घेत आहे त्याच्यावर डिपेंड आहे त्या प्राईसची पण, कारण मॅक्सिमम व्लॉगर जे मोठं व्लॉग करतात आहेत ते ह्या गोष्टी ऑर्डर करतात आहेत, तर कंपनी मे बी कमवण्याच्या हेतूने ह्या सगळ्या गोष्टींची प्राईस वाढवत चालली आहे। कारण मी पण हे एक यूट्यूब ब्लॉगवरून बघून ऑर्डर केलं होतं, तेव्हा त्याचं म्हणणं होतं की हे सगळं 500 रुपयाच्या आतमध्ये भेटतं, पण मला भेटेसपर्यंत ह्या गोष्टी सगळ्या मी ऑर्डर करेसपर्यंत त्याची किंमत 800 रुपये झाली होती। मे बी काय माहीत नाही, तुम्ही जेवढं लेट कराल तेवढं तुम्हाला ह्या गोष्टींची प्राईस वाढलेली दिसेल, किमान 1000 रुपयापर्यंत। तरीसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक टाकणार आहे, तुम्हाला तिथून तुम्ही ऑर्डर केलं तर माझ्या मते हे लवकर तुम्हाला भेटेल, कारण ॲमेझॉन हे लवकर प्रोव्हाइड करतं सामान। मी प्राईम मेंबर नसल्याकारणाने मला ते 4 दिवस लागले, पण तुम्ही प्राईम मेंबर असेल तर माझ्या मते नेक्स्ट डे तुम्हाला डिलिव्हरी या सगळ्या गोष्टींची भेटेल। अनुभव तुम्हाला बरंच काही शिकवून जातो। चला बघूया आजचा अनुभव कसा आहे। निघालोय बोरवली टू कांदिवली, सकाळी आलो होतो कामाला, 8 तास झालेले आहेत, 8 तासाची ड्युटी आपण कम्प्लीट करून निघालोय कामावरून घरी टुवर्ड्स कांदिवली। पाऊस पडत नाही आहे, थांबलेला आहे, एकदम सॉगी वातावरण झालेलं आहे, गरम पण होत नाही आहे, थंड पण लागत नाही आहे, घाम येण्याचा प्रयत्न करतो आहे पण घाम पण येत नाही आहे, एकदम सॉगी। ॲम्ब्युलन्सला जाऊ दे, अकरा 10 9 8 7 6 5 4 3 2 1 थ्री टू गो। सिग्नल सुटलेला आहे, आपण हायवेला निघालेलो आहे, बऱ्याचपैकी गाड्या आता हायवेवर दिसू लागलेल्या आहेत। जावा तुम्ही, आवाज करत जावा। आपल्याला काय कोणाशी कॉम्पिटिशन करायचं नाही आहे, आपल्याला स्लोली चालायचं आहे। रस्त्याच्या आजूबाजूला, रस्त्याच्या समोर व्यवस्थित बघून गाडी ड्राईव्ह करायची आहे। इतकी पण काय ट्रॅफिक नाही आहे रोडवर, काय माहीत नाही इतर गाड्यांचं नॉईज तुम्हाला ऐकायला येईल, नाही यायला पाहिजे। कारण कसं काय झालं माहिती आहे का, मी जी केबल लावली आहे ना ती माझ्या वायझरमधून गेलेली आहे, त्याच्यामुळे काय झालं आहे वायझर पूर्ण बसत नाही आहे, थोडीशी गॅप त्याच्यामध्ये आलेली आहे।
त्याच्यामुळे थोडंसं विंड नॉईज आलं तर येईल. मी फुटेज चेक करताना बघेन, मॅक्सिमम आय ट्राय टू अवॉइड, त्याला कसं तरी कॅन्सल करण्याचा प्रयत्न करीन की जेणेकरून तुम्हाला माझा आवाज फार क्लिअरली ऐकायला भेटेल. कांदिवली स्टेशन आणि हायवेचा समतानगर हनुमाननगरला जाणारा पॉईंट हा नेहमी रशी असतो, इथे ट्रॅफिक असतेच असते. मित्रांनो, मी तर काही गोप्रो काय लावला नाही, हेड माउंटला, हेल्मेट माउंटला फोन लावलेला आहे. तो थोडासा वियर्ड दिसतोय. ॲक्च्युली त्याच्याशी काही लेणं देणं नाही आहे. आपल्याला फुटेज चांगलं मिळते ना, रेकॉर्ड होतं ना, आपलं काम बनतं, आपला जुगाड तर झाला ना. दुसऱ्याला कसंही दिसो, आपण आपलं काम करत राहणं फार गरजेचं आहे. काही दिवसांनी आपण तिथे गोप्रो पण लावू, पण वियर्ड दिसलं म्हणून तुम्ही तुमचं काम थांबवू नका आणि कसलीही लाज वाटून घेऊ नका. यूटर्न मारून आपण आता कांदिवली जो सबवे आहे त्याच्या खालून निघणार आहोत. बापरे, मुंबईत अशी हालत आहे, गावाला जाताना काय हालत असेल काय माहीत नाही. मॅक्सिमम मुंबई गोवा महामार्ग रत्नागिरीच्या आतमध्येच पनवेलवरून निघताना रूट फार डेंजर आहेत, पावसात अजून खराब झाले असतील. जा बाबा, तुझ्यासाठी दिला रोड. ओके, आवाज चांगला येऊ दे. बोयाचा माईक लावलेला आहे मी आता सध्या तरी. सेटिंग म्हणजे त्याचं इन्स्टॉलेशन मी एकदम तोंडाच्या समोर ठेवलं की जेणेकरून व्हॉईस एकदम चांगला त्याच्यामध्ये येईल, इतर कुठला आवाज त्याच्यामध्ये येणार नाही, अशा पद्धतीने मी त्याची सेटिंग इन्स्टॉल केलेलं आहे. आता 5 मिनिटात मी माझ्या डेस्टिनेशन म्हणजे माझ्या होम पॉईंटला पोहोचणार आहे. व्हिडिओमध्ये जास्त काही फुटेज मिळवण्याचा प्रयत्न केला नाही आहे. रस्त्यात खड्डा, खड्ड्यात रस्ता, अरे बाबा. व्हिडिओ क्वालिटी तुम्हाला कशी वाटली हे मला जरा कमेंटद्वारे तुम्ही नक्कीच कळवा. चांगल्या चांगलं रेझोल्युशन घेऊन व्हिडिओ फुटेज रेकॉर्डिंग करायचा प्रयत्न चालू आहे, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ क्वालिटी फार चांगली दिसेल. आवाज कसा येतो आहे, कितपत चांगला येतो आहे हे तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा. चांगला नसेल तर तेही कळवा,
ते मी पुन्हा त्याचं चेंज करून कुठल्या वेगळ्या पॅडिंगमध्ये मी माईक सेट करू शकतो का ते प्रयत्न करेन. मित्रांनो, व्हिडिओ कसा झाला हे मला कमेंटने नक्कीच कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईकही करा. आता हे व्हिडिओ बंद करण्याची, सो मीट यू ऑन नेक्स्ट व्लॉग. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा.